नमस्कार मित्रांनो, मी आपला रिअल इस्टेट कोच आणि कन्सल्टंट आलोक बघाडे. मित्रांनो, मी आजपासून तुम्हाला सांगितलं होतं की मी आजपासून एक नवीन सिरीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मित्रांनो, त्या सिरीजचं नाव आहे की घर घेण्यापूर्वी. मित्रांनो, घर म्हणजे स्वप्न, घर म्हणजे खूप काही, घर म्हणजे सर्वस्व. जसं पाखराला घरट्याची गरज आहे ना, तसं मनुष्याला पण घरट्याची खूप गरज आहे. कारण की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं स्वतःचं घर असावं, स्वतःचं आणि हक्काचं घर असावं. प्रत्येकाचा ड्रीम असो, तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत असो किंवा अतिश्रीमंत असो, प्रत्येकाला प्रत्येकाचं घर हे प्यारं असतं. तर मित्रांनो, घर घेण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? घर घेणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. घर घेणं म्हणजे तसं अवघडही नाहीये. पण घर घेताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. घर घेताना मित्रांनो, तुम्हाला तुमचा बजेट बघावा लागतो, तुम्हाला तुमचं ठिकाण निश्चित करावं लागतं, तुम्हाला लोकेशन बघावं लागतं, त्या ठिकाणी असणाऱ्या सोयी सुख सुविधा महत्वाच्या असतात, तुमचा शेजार बाजार, त्याबरोबर त्यांचे लीगल डॉक्युमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात. तर मित्रांनो, घर घेण्यापूर्वी तुम्ही सर्वप्रथम तपासून पहा की लोकेशन, आपण कोणत्या ठिकाणी कोणत्या लोकेशन मध्ये घर घेतो. त्या ठिकाणी तुम्हाला कामावरती जाण्यासाठी सोयीस्कर आहे का? त्या ठिकाणी, त्या ठिकाणावरती तुमचं कुटुंब जे आहे ते सुरक्षित राहू शकतं का? त्या ठिकाणावरून तुम्हाला ने आण करण्यासाठी, येण्या जाण्यासाठी तुम्हाला ऑटो रिक्षा, बसेस, त्यानंतर वाहनं उपलब्ध आहेत का? तसेच तुमच्या मुलांसाठी स्कूल, कॉलेजेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत का तेही बघा. तसेच हॉस्पिटल्स, त्यानंतर तुमच्या पेट्रोल पंप, मार्केट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर घेण्यापूर्वी तुम्हाला तुमचं लोकेशन ठरवा. त्या मित्रांनो, माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या शुभश्री ग्रुप चॅनलला भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला रिअल इस्टेटच्या संदर्भामध्ये कोणत्याही समस्या असतील, अडचणी असतील, काही तुम्हाला सजेशन हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जा. त्या लिंकवरती माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही मला केव्हाही आपण मला संपर्क करू शकता. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.